नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्झाम गुरु या आपल्या ऑफिशियल युट्यूब प्लॅटफॉर्मवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बातमी काय आहे पहा, इथं तुम्हाला माझ्या पाठीमागे बातमी दिसत असेल, त्याची थोडं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. विधिमंडळ अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये सतेज पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. प्रश्न होता पोलीस भरतीबाबत. त्यावर उत्तर देत असताना फडणवीसांनी काही दोन चार मुद्दे महत्वाचे मांडलेत, आपल्याला ते बघायचे. त्यांनी असे स्पष्ट संकेत दिलेत की राज्यामध्ये लवकरच बघा 23,628 शिपायांची भरती होणार आहे. पण आता एक अडचण काय होती की राज्यामध्ये नीट बघा फक्त एक 10 पोलीस ट्रेनिंगचे सेंटर आहेत, ज्याची क्षमता किती आहे, 8,400 क्षमता आहे. आता ऑलरेडी ज्यांची भरती झालेली आहे त्यांची ट्रेनिंग सध्या चालू आहे, त्यामुळे दुसरी जर भरती काढायची आणि लगेच मग त्यांची ट्रेनिंग जर घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग सेंटरची काय करावं लागेल, क्षमता वाढवावी लागेल. या संदर्भामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की लवकरच आपण याची क्षमता वाढवण्यासंदर्भात पाऊल उचलणार आहोत. दुसरा मुद्दा काय की कोरोना काळामध्ये जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी होते काहींची वयोमर्यादा संपली, 1-2 वर्ष त्यांचे वाया गेले, त्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की गृह विभागाशी चर्चा करून आपण या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. तिसरा मुद्दा काय होता की बरेच विद्यार्थी सांगतात की सर भरती पारदर्शक होत नाही आणि आजकाल हायटेक कॉपीचा प्रकार आलाय, बरोबर, म्हणजे आतमधून कॉलिंग करून ते सेंटरच्या बाहेर एक मुलगा असतो तो त्याला उत्तर सांगतो. हा प्रकार टाळण्यासाठी काय करणार तर प्रत्येक सेंटरमध्ये काय करणार, जॅमर बसवण्यात येतील. या सर्व प्रकारावरून आपल्याला काय लक्षात आलंय की लवकरात लवकर म्हणजे 31 डिसेंबरच्या आत 23,628 पदांची भरती जाहीर होण्याचे संकेत, आपल्याला स्पष्ट संकेत गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी होते जे बोर होऊन बसले होते की सर भरती निघत नाही, भरती केव्हा निघेल, ज्यांनी अभ्यास सोडला, ज्यांनी ग्राउंडची प्रॅक्टिस सोडली, त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे आजपासून आत्तापासून तुमचं प्रिपरेशन तुम्ही सुरुवात करा, कारण राज्यात केव्हाही पोलीस भरती जाहीर होऊ शकते आणि पोलीस भरती जाहीर झाल्या तुमचं प्रिपरेशन रेडी असायला पाहिजे.